काल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 3 रुग्ण हे मलकापूरचे असून ते यापूर्वी सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत, तर 1 रुग्ण बुलढाणा येथील असून तो दिल्ली मरकज वरून परतलेला असल्याची माहिती आहे. आधीच्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील 4 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्र यांनी दिली आहे. मागील 4 दिवसांपासून जवळपास 50 रिपोर्ट प्रलंबित होते, ते सर्व निगेटिव्ह आले होते, परंतु परवा आणि काल जे स्वॅब नव्याने पाठविले होते त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. मलकापूरच्या एकूण स्वॅबांपैकी ऍडव्होकेट हरीश रावळ कोरोना निगेटिव्ह निघालेले आहेत. शिवाय मलकापूरच्या कोरोना रुग्णालय तपासणारे डॉक्टर सुद्धा निगेटिव्ह आहेत, परंतु संबंधित कोरोना संसर्गतीच्या कुटुंबातील 3 जण पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती आहे. तर बुलढाण्यात कोरोना संसर्गिताची एकाने वाढ झाली आहे. संबंधित नवीन कोरोना रुग्ण जोहर नगर येथील रहिवासी, त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. बुलढाणा जिल्हा रेड झोन ठरत असून मलकापुरासाठीही ही धोक्याची घंटा आहे. एकट्या मलकापूरमध्ये एकूण 4 रुग्ण झाले आहेत. आता बुलढाण्यात एकूण 6, 1 मृत. मलकापूरमध्ये 4, शेगावमध्ये 3, चिखली 3, खामगाव 2, देवळगाव राजा 2 आणि सिंदखेड राजा 1, असे एकूण 21 जण कोरोना बाधित आहेत.